आपल्या मागण्यांसाठी सकल मराठा महासंघाच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयावरती आज सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्याचवेळी तिकडे बेल्ल्यामध्ये मात्र दोन युवक महावितरणच्या टॉवरवरती चढले होते. या युवकांनी सगळ्यात उंच शिवरायांची भगवा पताका या ठिकाणी लावली होती आणि या युवकांचं म्हणणं सुद्धा मराठा समाजाच्या मागण्या आहेत या संदर्भातच होत्या. साधारण 3-3.5 तासांच्या नंतर प्रांताधिकारी अजित देशमुख आणि DYSP दीपाली खन्ना यांना या ठिकाणी यावं लागलं आणि त्यांना विनंती करावी लागली या युवकांना खाली उतरवण्यासाठी. त्यानंतरच युवक खाली उतरले. मात्र या युवकांचं एक म्हणणं होतं, आम्ही आत्महत्या करण्यासाठी वरती चढलेलो नाही तर आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही वरती गेलो होतो आणि या शिवभूमीतून हे आंदोलन करण्यात आलं होतं. शिवरायांची पताका सगळ्यात उंच फडकवत ठेवण्यासाठीच आम्ही या टॉवरवरती चढलो होतो असं यांचं या दोन युवकांचं म्हणणं होतं. या खाली तर खाली आल्यानंतर चर्चा करू. या साईडला आला आहे, जरा साईडला पाहा सर, खाली आहे. आम्ही कोणते आत्महत्येसाठी गेलेलो होतो कायद्याने आत्महत्या. तुमच्या भावना समजू शकतो. या खाली आपण चर्चा करूया. खाली तर आता मी इतक्या लांबून आलो, खाली या चर्चा तर करू आपण. खाली या मॅडम प्लीज. आता इथून संवाद होतो, तुम्ही आमचा अंत नका बघू. इथून व्यवस्थित संवाद होतो, निवेदन आमच्या हातात आहे. इथून एक मिनिटाचं काम नाही. बघा, चुकीचं आम्ही वागू शकत आहे. आम्हाला काय आमच्या जीवाची काळजी? असं नाही देऊ शकत नाही. पण साधा दोन एक मिनिटाचा अंदाज तुम्ही स्टेटमेंट देऊ शकत नाही मीडिया पुढे. काय यांच्यावर दाखल होऊ शकत? तुमच्यासाठी इथं DYSP आलेत, PI आलेत, पोलीस आलेत, प्रांत आलेत, त्याच्यापेक्षा आणखी काय काय अपेक्षा? तुमचं म्हणणं तर ऐकून घेतो. खाली पहिल्यांदा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातील सगळा समाज बांधव आणि अन्य समाजातीलही अनेक लोक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आली. त्यामुळे त्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि पोलीस खातं आणि महसूल खात्याने आमच्या आंदोलनाची खूप दखल घेतली आणि त्यांनाही मनापासून खूप धन्यवाद देतो. आणि आंदोलनाचा लढा आम्हाला न्याय मिळेपर्यंत असाच चालेल. भगवा झेंडा हा मराठी समाजाचं प्रतीक आहे. ऐकलं का? हिंदूंच्या शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे आणि ती हिंदूंची निशाणी आहे, आमच्या मराठी समाजाची निशाणी आहे. आणि ते सर्वात उंचावरती आम्हाला फडकवायचं होतं म्हणून आम्ही त्या टावर निवडलो आणि तिथे गेलो. आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. ही काळ्या दगडावरची रेग आहे, लक्षात आलं का? हा छोटा मोठा